अकोल्याच्या हरिहरपेठ भागात आज पुन्हा दोन गटांमध्ये वाद उफाळला. या वादात एक ते दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. 7 ऑक्टोबर रोजीही याच भागात मोठा राडा झाला होता. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोल्यातील हरिहरपेठ भागात आज म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दोन गटांमध्ये वादाची तीव्रता वाढली आहे. सायंकाळी 4:45 सुमारास हा वाद झाला, ज्यामध्ये एका विशिष्ट समाजातील एक किंवा दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजीही याच भागात मोठा राडा झाला होता, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आजच्या वादाची माहिती मिळताच अकोल्यातील स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले. वादाची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्यामुळे एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरून विरोध व्यक्त केला. पोलिसांनी या जमावाला तातडीने पांगवले. अकोला पोलिसांच्या तत्परतेमुळे या वादामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. सद्यस्थितीत घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगा काबू पथक तसेच RCPचे पथक तैनात आहे. हरिहरपेठ भागात सध्या शांतता आहे, तरीही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले आहे.